आपण थेट अमोल कोल्हे यांच्याशी बोलणार आहोत. खासदार अमोल कोल्हे आता आपल्या सोबत आहेत. अमोल कोल्हेजी, स्वागत आहे आपल्या न्यूज स्टेटमध्ये. आपण पाहतोय राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र भाजपा आमदार नितेश राणे यांनी ही जी टीका केली आहे त्यावर आपली प्रतिक्रिया काय? कोण आहेत ते? नितेश राणे. हॅलो. नितेश राणे यांनी ही टीका केलेली आहे की अमोल कोल्हे कुठेही भेटू त्याला दाखवून देऊ अशा शब्दात त्यांनी ही टीका केलेली आहे, यावर आपली प्रतिक्रिया? माननीय आमदार महोदय सध्या कुठल्या पक्षात आहेत? भाजपमध्ये आहेत ते. माननीय आमदार महोदय सध्या कुठल्या अच्छा, ही त्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे का हे त्या पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट करावं. आणि जर त्या पक्षाची अधिकृत आणि जर ती त्या पक्षाची अधिकृत भूमिका नसेल तर जो पक्ष त्यांच्या आमदारांच्या वक्तव्याला किंमत देत नाही त्याला मी किंमत देण्याची गरज नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांचं कुणाचं स्वतःचं काही कर्तृत्व असेल, म्हणजे केवळ वडिलांच्या कष्टावर किंवा वडिलांच्या कर्तृत्वावर स्वतःच्या अस्तित्वाच्या पोळ्या भाजणारी व्यक्ती नाही पण स्वतःचं कर्तृत्व आहे किंवा ज्यांची काही वैचारिक उंची आहे किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा घरोघरी पोहोचवण्याच्या दृष्टीनं ज्यांनी काही योगदान दिलं असेल अशा व्यक्तींवर बोलणं मला जास्त उचित वाटतं, अन्यथा क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. पण अमलजी, ही सगळी जी टीका त्यांच्याकडून होती आहे, आपण म्हणतात आमदार आहेत तर कोणताही आमदार हा काही अगदी अगदी, पण ही जी सगळी टीका होती ती नेमकी काय कारणांसाठी होत असेल असं तुम्हाला वाटतं? मला त्याविषयी खरंच काहीच कल्पना नाहीये, कारण आपल्या माध्यमातूनच माझ्यापर्यंत ही गोष्ट आली आणि मला असं वाटतं की त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचवणं हे मी कोणत्याही पदापेक्षा कोणत्याही राजकारणापेक्षा जास्त महत्त्वाचं मानतो. आणि माती, माता आणि मातृभूमीची सेवा करणं, रक्षण करणं आणि तिच्यासाठी सर्वस्व पणाला लावण्यासाठी प्रेरणा मिळणं हे मला वाटतं की हा इतिहास पोहोचवण्याचं माझं एक फार महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं कुणाला काही टीका करायची असेल तर ते करू शकतात, पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा घरोघरी पोहोचावा, तरुणाईपर्यंत पोहोचावा, समाजापर्यंत पोहोचावा यासाठी मी जो काही खारीचा वाटा उचलला असेल तो अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे सन्माननीय आमदार महोदयांनी याविषयी काही योगदान दिलं असेल तर तेही त्यांनी महाराष्ट्राला सांगावं, म्हणजे माझ्याही ज्ञानात भर पडेल, अन्यथा फक्त माईक समोर आला म्हणून बोलायला तर कोणालाही सोपं आहे. अमोलजी, त्यांनी असंही म्हटलंय की तुम्ही कुठेही भेटू देत तुम्हाला दाखवतो, तुम्ही त्यांची भेट घेणार का आणि या धमकीबाबत तुम्ही काही तक्रार करणार आहात का? माझ्यापर्यंत अशी कुठली माहिती नाही आली, मी कारण मला माध्यमातून जे काही बाईट आला त्याच्यामध्ये अशी काही माहिती नाही, पण याच्यावर नक्कीच मी कायदेशीर सल्ला घेऊन याविषयी काय आपल्याला कार्यवाही करता येईल त्याबाबत नक्कीच हा विचार करतो. परंतु मला असं वाटतं की कोणताही लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतो तेव्हा तो काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो, म्हणजे आमदार 4-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात, खासदार 20-22 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात. आणि अशावेळी प्रत्येक लोकप्रतिनिधीनं बोलत असताना, सार्वजनिक जीवनात वावरत असताना आपली भाषा ही कुठल्या पातळीवर असावी याचा नक्कीच एक विचार करणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही इतक्या लाख लोकांचं प्रतिनिधित्व करता, त्यामुळं सार्वजनिक जीवनातली ही जबाबदारी ते सध्या जे पक्षात आहेत त्या पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांना त्या जबाबदारीची नक्की जाणीव करून देतील. अमोलजी, तुम्ही अभिनेते आहात, तुमच्या अनेक भूमिका गाजलेल्या आहेत, त्याला लोकांनी पसंती देखील दिलेली आहेत, पण अशा गाजलेल्या भूमिका ज्या आहेत, मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असू देत किंवा छत्रपती संभाजीराजेंची भूमिका असू देत, या भूमिका तुम्ही पैसे घेऊन केलेल्या आहेत असा थेट आरोप देखील नितेश राणे यांनी केलेला आहे, या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कलाक्षेत्र हे माझ्या उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि माझ्या उत्पन्नाचा हा जो काही स्रोत आहे तो मी 4 चौघात समाजासमोर उजळ माथ्यानं सांगू शकतो. माझ्यावर आरोप करणाऱ्या महोदयांची ही परिस्थिती आहे का याचं त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं. आणि मला असं वाटतं की कलाकार असणं यात काहीही गैर नाही आहे किंवा कोणतंही ज्याला आपण म्हणतो नियमबाह्य किंवा
बेकायदेशीर असं ते उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे, त्यामुळं त्याविषयी आक्षेप घेणं हा संपूर्ण कला जगताचा अवमान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अमोलजी, जसं मी सुरुवातीला म्हटलं की राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, पण आता हे जे सगळे आरोप तुमच्यावर झालेले आहेत ते काहीतरी व्यक्तिगत पातळीवर होत आहेत, वैयक्तिक टीका होतीये, याबाबत तुम्ही आता भाजप श्रेष्ठींकडे किंवा तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे याबाबत काही बोलणार आहात का? भाजप श्रेष्ठींकडे याबाबत तक्रार करण्याचा विचार करताय? हे बघा, हे तुमच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोचत आहे, त्यातून ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाची काय प्रतिमा लोकांसमोर जाते याची जाण आणि याचं भान हे नक्कीच त्याही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना असेल. त्यामुळे अकारण कुणीतरी पातळी सोडून बोललं म्हणून त्यांची तक्रार करणं मला त्याच्यामध्ये फारशी गोष्ट महत्त्वाची वाटत नाही, कारण इतरांची रेष पुसण्यापेक्षा स्वतःची रेष वाढवणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या विषयांचं, या महापुरुषांच्या चरित्राचं सादरीकरण करताना मी कधीही राजकारण त्यामध्ये आणलं नाही. संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा या शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग झाले तेव्हा भारतीय जनता पक्षाचेही तुम्ही सांगता ते सध्या त्या पक्षात आहेत, त्या पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते त्या महानाट्याच्या प्रयोगाला उपस्थित होते, माननीय केंद्रीय मंत्री त्या महानाट्याला उपस्थित होते. आणि हे सगळ्यांना ठाऊक आहे की या विषयामध्ये मी कधीही राजकारण आणत नाही, आणणार नाही. आणि राजकारणात सुद्धा मी स्वतः कधीही व्यक्तिगत पातळीवर जाऊन कोणावर टीका करत नाही, कारण मला वाटतं की ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती नाही. आणि पुढचा विषय जो आहे की आपण त्यांच्या विधानाचा एक उल्लेख केला की दाढी काढल्यानंतर मला कुणीही ओळखत नाही, तर मला असं वाटतं की माननीय महोदयांनी संसदेतल्या माझ्या कामगिरीचा एकदा आढावा घ्यावा, भाषणांचा आढावा घ्यावा. आणि अगदी पहिल्याच भाषणामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा तो उल्लेख केला. जर तो उल्लेख केला असेल तर कदाचित माननीय पंतप्रधान मला ओळखत असतील, परंतु आमदार महोदयांचं काहीतरी वेगळं म्हणणं असू शकेल. अमोलजी, नितेश राणे यांनी 2024 तुम्हाला पराभूत करू असं म्हटलंय, खरं तर त्यांनी तुम्हाला आपटून टाकू असा शब्द वापरलाय, त्यामुळे या 2024 निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? तुमचा मतदारसंघ नेमका कोणता असेल? काय आता तयारी वाढणार आहे का या धमकीनंतर किंवा या इशाऱ्यानंतर? मला कल्पना नाही. माननीय आपण ज्यांचा उल्लेख करतायत ते शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करतायत का याविषयी मला कल्पना नाही, परंतु काही शे किलोमीटर अंतरावर असलेल्या मतदारसंघातून निवडून आलेल्या एखाद्या आमदारानं शिरूर लोकसभा मतदारसंघासारख्या एका सुसंस्कृत मतदारसंघातील मायबाप मतदारांना गृहीत धरणं मला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीनं हे उचित नाही. आणि कोण निवडून येणार, कोण पडणार, किंवा त्यांच्या भाषेत म्हणायचं असेल तर कोणाला आपटणार, हे कुठलाही निवडून आणलेला आमदार जो काही शे किलोमीटरवर आहे तो ठरवत नाही, तर त्या मतदारसंघातली मायबाप जनता ठरवते. त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेवर जास्त विश्वास आहे, त्या जनतेला गृहीत धरण्याचा प्रयत्न कुणीही करू नये अशी माझी विनंती आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद अमोलजी या सगळ्या तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि न्यूज स्टेट महाराष्ट्रशी सविस्तर बोलल्याबद्दल. तर खासदार अमोल कोल्हे यांनी आता ही न्यूज स्टेटवर खास बातचीत केलेली आहे आणि या दरम्यान त्यांनी आमदार भाजप नितेश राणे यांच्या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल थेट उत्तर दिलेलं आहे, थेट त्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवर उत्तरं दिलेली आहेत.